आपले समाज मार्गदर्शक मध्ये सर्वांचं स्वागत आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गोरेगाव विधानसभा तर्फे आज 10वीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न होतोय। ज्येष्ठ नेते देसाई साहेब आपल्यासोबत आहेत। देसाई साहेब, कशा प्रकारे कार्यक्रम झाला काय माहिती? आज गोरेगावातल्या सगळ्या गुणवंत विद्यार्थ्यांना ज्यांनी 10वीमध्ये चांगलं यश मिळवलं त्यांचा गुणगौरव सोहळा शिवसेनेतर्फे आयोजित केला होता। तसं हे अशा प्रकारचं काम शिवसेना गेली अनेक वर्षापासून करते। दरवर्षी आम्ही आपल्याकडे ही मुले एवढी मेहनत करतात आणि त्यांना 95%, 96% असे गुण मिळतात, त्यांच्या पाठीवर थाप मारली पाहिजे, आगे बढो सांगितलं पाहिजे, त्यांचं थोडं कौतुक केलं तर ते उद्या आणखी पुढं जातील। तर अशा मुलांना ना आमचा हा जो हॉल आहे हा सगळ्यात गोरेगावात सगळ्यात मोठा हॉल खचाखच भरला। विद्यार्थी आणि त्यांचे पालक आई वडील आपल्या मुलाचं कौतुक होताना पाहताना कुठल्या आई वडिलांना आनंद होणार नाही, त्यांना खूप आनंद वाटला त्याच्यात। आणि आम्ही त्यांचा इथे सत्कार केला। काही कोणी म्हटलं साधारण किती विद्यार्थी, मला असं वाटतं की 1000 वरत विद्यार्थी होते। अजून बघा आता ते निघत आहेत, तेवढी गर्दी झाली आहे। त्यांचे पालकही होते आणि फार चांगल्या प्रकारे हा सोहळा झालेला आहे। मुलांनाही आवडलं आहे आणि नक्कीच ही मुलं पुढे चांगलं यश कर मिळवतील। आपलं आपल्या कुटुंबाचं, आपल्या शाळेचं किंवा कॉलेजचं आणि गोरेगावचं नाव मोठं करतील असा मला विश्वास आहे। धन्यवाद। आपल्यासोबत उपनेते अमोलभैया कृतीकर। अमोलभैया, कशा प्रकारे आज कार्यक्रम झाला काय माहिती? नक्कीच अत्यंत चांगल्या प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी शिवसेना गोरेगाव विधानसभेच्या वतीने आम्ही आयोजित केला होता आणि शिवसेनेच्या संपूर्ण पदाधिकाऱ्यांनी म्हणजे ते विधानसभेचे प्रमुख पदाधिकारी असतील, शाखा प्रमुख असतील, महिला पदाधिकारी असतील किंवा आमचे गटप्रमुख असतील, गटसंघटक असतील, त्याने अत्यंत चांगली मेहनत घेतली गेल्या 10 दिवसामध्ये आणि या प्रत्येक मुलाला जे आम्ही जे त्यांचे जे गुण त्यांचे बघून जे काही ते आलेले आहेत त्यात त्यांचा फार मोठा सहभाग आहे आमच्या पदाधिकाऱ्यांचा। आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता। बाहेर मी 2 विद्यार्थ्यांना आणि त्यांचे पालकसुद्धा मला मराठी भेटले, तेही बोलले की खरोखर एक चांगला कार्यक्रम आपण आयोजित केला की ज्याच्यामुळे जे विद्यार्थी गुण मिळवतात त्यांच्यासाठी जे पालक वर्षभर मेहनत करत असतात त्यांना एक शाबासकी देसाई साहेबांच्या वतीने आम्ही या ठिकाणी मिळालेली आहे। आणि नक्कीच इकडनं ऊर्जा घेऊन ते भविष्यातल्या त्यांचे जे शैक्षणिक आयुष्य आहे त्याच्यामध्ये नक्कीच त्यांना